आमच्या आई सरस 15 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शेती करत होत्या. मी 5 वर्षापासून शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. त्याच्यानंतर लोकांचे इतर लोकांचे ॲव्हरेज पाहून मी आपल्या पद्धतीत बदल केला पाहिजे असं मला जाणवायला लागलं. योगायोगाने आमच्या कारखान्याने अशोक सागर साखर कारखान्यावर अमोल पाटील साहेब योगायोगाने त्यांचं शिबिर आयोजित केलं होतं. त्यांनी ज्यावेळेस ती माहिती दिली पाटील बायोटेकची, त्यास असं वाटलं का आपण कुठेतरी मागं पडत आहोत. नवीन तंत्रज्ञानाची पावलर पावलं आपण टाकलं पाहिजे. त्याचवेळेस आम्ही निर्णय केला की सरासरी हे जे 5 एकर ऊस आहे, 4 एकर खोडवाने एक एकर लागेल, त्याला पाटील बायोटेकचा आपण वापर करावा. आणि ते आम्ही केला आणि त्याचे आम्हाला रिझल्ट आता दिसत आहेत. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आमच्या ऊसाचं पान सरासरी 3 बोट इतकं आहे आणि त्याची जाडी पण बारीक आहे. पण पाटील बायोटेकचा वापर केलेल्या प्लॉटमध्ये पानाची जाडी पण वाढलेली आहे आणि 4 बोट इतपर पान गेलं आहे. तसंच जमिनीची पोत वाढलेली आहे, पीएच कमी झालेला आहे, जमीन भुसभुशीत झालेली आहे. आम्ही स्वतः अशोक सहकारी साखर कारखान्यावर अमोल पाटील साहेब यांना बोलवून पाटील बायोटेकची माहिती घेतली होती. त्यांची माहिती मिळाल्यावर आम्ही माझं एकूण क्षेत्र 20 एकर आहे. त्यांची ती माहिती हे केल्यावर आम्ही ठरवलं पाटील बायोटेकचा प्लॉट करायचा. तर आम्ही आता स्वतः इथं 20 एकरमध्ये आम्ही स्वतः 4 एकराचा पाटील बायोटेकचा खोडव्याकरता प्लॉट घेतलेला आहे आणि 1 एकर लागणीकरता घेतलेला आहे. तर सदर हा ऊस आता 7 महिन्याचा आहे. तर 7 महिन्यात सरासरी हा ऊस 20 ते 21 कांड्यावर गेलेला आहे. पारंपरिक पद्धतीने आमच्या अगोदर 1 महिना अगोदर तुटलेला लागण ती आज खोडवा म्हणून 13 ते 14 कांड्यावर आहे. आणि आमचा हा जो खोडवा आहे हा 20 ते 21 कांड्यावर आहे, 7 महिन्याचं पीक आहे. तसंच लागण जी पाटील बायोटेकचा आम्ही जो प्लॉट घेतलेला आहे ती 23 ते 24 कांड्यावर आहे, ती 7 महिन्याचं पीक आहे. आता सदर हा खोडवा 7 महिन्याचा आहे. अजून त्याला तोडणीला 5 महिने अवधी आहे. आत्ताचं ऊसाचं वजन केलं तर सरासरी 1.5 किलो आहे आणि ऊस सरासरी 20 ते 21 कांड्यावर आहे. तुटूस तोपर्यंत तो सरासरी 30 कांड्यापर्यंत जाईल आणि त्याचं वजन 2.5 किलोपर्यंत भरेन एका ऊसाचं. तर मागील वर्षी आमचा सुरू जी लागण होती ती 1 एकरी 50 टन गेली होती. आमचा असा अंदाज आहे का सरासरी ह्यावर्षी 70 ते 75 टन आणि खोडवा जायला पाहिजे. पारंपरिक शेतीपेक्षा पाटील बायोटेकला सरासरी 5000 रुपये जास्त खर्च येतो. पण 1 एकरी उत्पादन 20 ते 25 टन वाढलं तर 5000 रुपये घालायला काही अडचण नाही. आणि पाटील बायोटेकचं तुम्ही जर पॅकेज घेतलं तर तुम्हाला एक आर्थिक शिस्त लागते. वेळेवर डोस केले पाहिजे, तारखा कळतात, वेळेचं बंधन येतं आणि 6 महिन्याच्या आत सगळे डोसेस पूर्ण करावाच लागतात हे आज आम्हाला पाटील बायोटेकमुळे कळालं. पाटील बायोटेकचं जरी सरासरी 5000 रुपये आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा खर्च जास्त येत असला तरी शेतकऱ्यांना मी विनंती करेल का सरासरी एखाद्या क्षेत्र जर 5 एकर असेल तरी 1 एकर तरी कमीत कमी पाटील बायोटेकचा अनुभव घ्यावा आणि त्याला त्याचे रिझल्ट दिसून येतील. मी 78 सालापासून ऊसाची शेती करतो. मला 3 एकर कोरडो फक्त शेती होती आणि ऊसाचं जास्त आकर्षण असल्यामुळे मी सतत ऊसच घेत राहिलो. जसं जसं बदल होईल टेक्नॉलॉजीचा तसं तसं बदल मी आद्यक्रमाने घेत राहिलो आणि मग नवीन पेनं नवीन पद्धती 3.5 ऐवजी 4 फुटी असं वाढवत गेलो. आणि मग 265 क्रांती केली. 265 उत्पन्न हे आम्हाला खूप मिळालं. मला बऱ्याच वेळेला बियाण्याचे भरपूर पैसे मिळाले. मग त्यातून माझी आणखी प्रगतीच होत गेली आणि नवीन तंत्रज्ञान घेतल्यामुळे टनीचं पण वाढलं. आता अशोक कारखान्याने पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचं शिबिर घेतलं होतं. त्यात पाटील साहेबांनी सविस्तर माहिती सांगितली आणि त्या माहितीनुसार आम्ही पण 1 एकराकरता त्यांचं मार्गदर्शन घेतलं. तर त्या मार्गदर्शनानुसार उत्पादित खर्च हा 6-7 हजारांनी वाढला. पण आमचं टेनी जरी 11-12 टन प्रचलितपेक्षा जास्त वाढेल त्यामुळे ती पद्धत आम्हाला स्वीकारात म्हणजे चांगली आहे ती. आणि शेती ऊसाच्या बाबतीमध्ये कारखाना तर आमचा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे खतं वगैरे आणून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतोच. मी ज्या ठिकाणी लोक येतात मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन घेतो. ते म्हणतील तसं थोडंफार प्लॉटला सॅम्पल पण घेतो, डेमो पण घेतो. ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीमुळे उत्पन्न माझं सुरूचं 72 टन हलकराना असून सुरूचं ऊस 72 टन पडला होता आणि 80-81 पर्यंत पडलेलं आहे. या ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही कारखान्याच्या सूचनेप्रमाणे रुंद सरी तर माझी काही ठिकाणी 5 फुटी सरी आहे, काही ठिकाणी 4.5 आहे. अशा प्रकारे खताचं नियोजन, पूर्वी आम्ही खत टाकायचो
परंतु पाटील बायोटेक मुळे हे कोणत्या वेळी कसं टाकायचं याचं आम्हाला मार्गदर्शन चांगलं झालं की त्या त्या वेळामध्ये ते टाकलं नको त्या वेळेला खूप लवकर नाही तर खूप उशिरा याच्याऐवजी समतोल आहार ज्या त्या वेळेला द्यायला पाहिजे त्या त्या पद्धतीने तो आम्ही देतो. प्रचलित खताव्यतिरिक्तही अजून काही ऊसाला गरज असते. माती परीक्षण केलेलं आहे, पाणी परीक्षण केलेलं आहे, त्यामुळे त्याप्रमाणे जास्त खतं व्यवस्थित द्यायला सुलभ होतं. तेव्हा इतर प्रचलित पद्धतीपेक्षा बदल केलेल्या पद्धतीत आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे, मार्गदर्शन झालेलं आहे आणि जेणेकरून नेमकेपणाने ऊसाची शेती कसं करावं याचं बरेच टक्के ज्ञानामध्ये भर पडली आणि त्यामुळे आम्हाला आता आत्मविश्वास वाटलेला आहे की इतकं टन म्हणजे तितकं टन आम्ही आता पाडू शकू असा आम्हाला आत्मविश्वास वाढलेला आहे. आतापर्यंत आम्ही त्या पद्धतीने टनीस घेतलेला आहे. मी फेरपालट घ्यायला पाहिजे, पूर्वी घेत होतो परंतु आता फेरपालटीमध्ये किंवा भुसारामध्ये परवडत नाही म्हणून गेली 15 वर्ष मी सारखं ऊस घेतो. हे जे पाटील साहेबांनी जे मार्गदर्शन केलं हा ऊस प्रचलित माझ्या टनापेक्षा 10 ते 15 टनापर्यंत वाढेल अशी माझी खात्री आहे. कारण त्या कालावधीचा जो पिरियड आहे वाढलेला ऊस त्यावरून की इतक्या महिन्यात किती कांड्यावर येतो तितक्या महिन्यात किती कांड्यावर येतो आम्ही नेहमी परीक्षण करीत असल्यामुळे हा प्रचलित आणि ऊसावर ऊस आहे. हा लगेच ऊस ऊस गेला, खोडा गेला, लगेच तोंडून नांगरून लगेचच ऊस घेतलेला आहे. तरीही तो नेहमीच्या मागच्या ऊसापेक्षा कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 टन त्याचं उत्पन्न वाढेल अशी माझी खात्री आहे. मी गेली 20 वर्षापासून शेती करतो. शेती करत असताना वेगवेगळे प्लॉट पाहणे, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणे, आम्ही कारखान्याच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, पाडेगाव, वेसाय या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संशोधन केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही ऊसाबाबत माहिती घेत असतो. तर माहिती घेत असताना आमच्या अशोक कारखान्यावर बायोटेकचे पाटील साहेब यांचा जो प्रोग्राम झाला त्या प्रोग्राममध्ये एक नवीन शिकायला मिळालं. ऊसा करत असताना शेतकरी पारंपरिक पद्धतीने ऊस करत असतो, त्यामध्ये जसं आत्ता बाबांनी जे सांगितलं त्याला जी गरज असते त्या पद्धतीने जमिनीमध्ये जे अन्न घटक असतात ते जेवण झाले पाहिजे आणि त्यापासून त्याचा फायदा त्या ऊसाला झाला पाहिजे. त्या पद्धतीने पाटील बायोटेकने जी खतं असेल, लिक्विड असेल, त्या माध्यमातून ते शेतीची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळं निश्चित ऊसाचं उत्पादन वाढतं. तर या ठिकाणी गोरण बाबांनी जो प्लॉट केला त्यामध्ये 2 प्रकारचा आहे, पारंपरिक आहे आणि पाटील बायोटेकच्या पद्धतीने आहे. तर यामध्ये हा प्लॉट एकदम अतिशय सुंदर आहे आणि 15 ते 20 टनाच्या दरम्यान हा वाढणार आहे. तर या पद्धतीची शेती आपण सर्वांनी केली पाहिजे. पूर्वी लोक पारंपरिक शेती करत होते, ऊस लावून देणे, पाणी भरणे, पाणी भरत असताना तो ऊस पाण्यामध्ये डुबून मारणे. पण त्यानंतर टेक्निकल बदललं, ठिबक आलं, 4.5 फुटी सुरे आली, त्याच्यानंतर पाटील बायोटेक सारखी कंपनी पुढं आली, त्या माध्यमातून खतं लिक्विड हे घेतल्यामुळे किमान 20 टन आवरेज वाढणार आहे. ऊसाला सरासरी 50-1000 रुपये खर्च येत असेल आणि जर त्याचे 50,000 होणार असेल तर परवडत नाही. तर त्यातून 50 आपण 70 कसं जाऊ, 70 80 कसं जाऊ, 80 100 कसं जाऊ, या पाटील बायोटेकमुळं हे ते साध्य आहे आणि ते होणार आहे. शेती आम्ही घेऊन 1 वर्ष झाली साधारण. आमचं शेत टोटल 6.5 एकर, 1.5 एकर पारंपरिक पद्धतीने ऊस आहे आणि 3 एकर पाटील बायोटेकच्या पद्धतीने ऊस आहे. आम्ही नवीन शेतकरी, आम्हाला अशोक कारखान्यावर पाटील बायोटेकचं सहकार्य भेटलं, त्यांचा आम्ही सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही 3 एकर ऊस केलेला आहे. 1.5 एकर आम्ही साध्या पद्धतीने केला आणि 3 एकर आम्ही पाटील बायोटेकच्या पद्धतीने केला, कारण की आम्हाला फरक जाणवायचा होता का किती वजन आणि किती ॲव्हरेज भेटतं. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने आम्ही जी शेती केली तिची ऊसाची कांडी साधारण 16 आहे आणि पाटील बायोटेकच्या पद्धतीने जी शेती केली तिच्या ऊसाची कांडी साधारण 21 ते 22 आहे. वय साधारण याचं 9 महिने आहे. पारंपरिक पद्धतीने जी शेती केली आम्हाला तिला 12 ते 13 हजार खर्च आला आणि जी पाटील बायोटेकच्या पद्धतीने शेती केली तिला साधारण 10 ते 11 हजार एकरी खर्च आला. पाटील बायोटेकने आम्हाला एक लागवडी आधी 1 डोस दिला, त्यानंतर त्यांनी आम्हाला टोटल 5 डोस दिले.
आम्ही टप्प्याटप्प्याने एक महिन्याचे डोस केले, त्याच्यानंतर आम्ही टोटल ड्रिंकिंग बी केली त्याची. आम्ही जी पारंपरिक पद्धतीने शेती केली त्याच्यात असा आमचा अंदाज आहे की ॲव्हरेज आम्हाला 60 ते 70 टन मिळू शकतं. आणि जी पाटील बायोटेकच्या पद्धतीने शेती केली त्याच्यामध्ये आम्हाला 90 टनाचा ॲव्हरेज मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि साधारण लाव तोडणीपर्यंत आमची पाटील बायोटेकची ऊसाची कांडी 25 ते 30 पर्यंत जाऊ शकते. आणि पारंपरिक पद्धतीने जी शेती केली आमची तिची कांडी 20 ते 22 पर्यंत जाऊ शकते. मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम ऊस लावला होता. माझा असं म्हणजे असं आहे की माझा साधारण ऊस 90 टन जाईल आणि मला अपेक्षा आहे की माझा खोडासुद्धा 100 ते 125 टनापर्यंत जायला पाहिजे. आणि माझी एवढी इच्छा आहे की सर्व शेतकरी बांधवांनी पाटील बायोटेकचा मार्गदर्शन घ्यावी.